पाटीलजींच्या कर्तृत्वामुळे आज हा जो कार्यक्रम झाला तो पॉसिबल झालेला आहे. आणि इथं बुधवार पेठेत आपण ह्या स्त्रियांना सुकन्या समृद्धीचे कार्ड वाटप केलेले आहेत आणि त्यांचा आरोग्य चिकित्सा पण आहे आणि पूर्णपणे त्यांचे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे भाजपा, याचा मला आनंद आहे. आणि मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहे. सर्वात आधी पियुष गोयलजी, धनंजय महाडिकजी, अनिल बोंडेजी यांचा यांना मी शुभेच्छा देते. आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांतजींच्या नेतृत्वाखाली सर्व पार्टीचे जेवढेही MLAs आहेत आणि निर्दलीय MLAs आहेत ज्यांनी साथ दिला त्यांना मी धन्यवाद देते. आणि हा खूपच सुंदर असा विजय झालेला आहे, सत्याचा विजय आहे, कारण सत्याच्या बाजूनी बाकी सगळे आहेत याचा मला आनंद आहे. चॅलेंज असं दिलं गेलं होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा, त्याच्यानंतर त्याचं उत्तर मिळालेलं आहे. देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे असे नेते आहेत, तसे ते आपले पती देखील आहेत. काय असलेली आपल्या भावना आहे? मला खूपच आनंद आहे नक्कीच. आणि हा आनंद आहे की अब देवेंद्र अकेला नाही आहे, ना कभी था, उनके साथ पूरी कायनात है, हम सबको है ही, आप लोग भी है. तो मुझे लगता है जो प्रगति का राजकारण है वही दुनिया में आगे आएगा, ना कि टोमणेबाजी का राजकारण. वेगवेगळ्या पद्धतीने फडणवीसांनी लोकांना त्यांच्याकडे ओढलं, मग त्याच्यामध्ये तरी स्पेसिफिकली बोलले नसले तरी अनेक गैरमार्गाचा अवलंब करून त्यांनी हिंमत मिळवलेली आहे. अशा पद्धतीची आपत्ती संतुष्ट. मी तुम्हाला एवढंच सांगेन की लोक जे आले आहेत प्रेमाने आलेले आहेत, त्यांना सरकार कशी ऑपरेट करते हे कळतंय म्हणून आलेले आहेत. तर मला वाटतं याच्यात काही गरजच नव्हती की दुसऱ्या मार्गाचा विचार पण करावा, कारण जे आपलं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात ते उघड आहे, सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि पाहत आहेत. शिवसेनेला धडा नाही आहे, हा धडे आता चालू होणार आहेत. संजय राऊतांनी असा आरोप केलाय की भाजपचं जे यश आहे ते बडेजावपणा करतायत, आमचे आमदार पडलेले आहेत, पण भाजपचं जे यश आहे ते बडेजावपणाचं सुरू आहे आता सगळं. मला असं वाटतं जसं मी सांगितलं आहे ते यश आहे यांच्या कर्तृत्वाचं, यांच्या प्रिन्सिपल्सचं, आणि हे काय करू शकतात आणि यांनी काय केलेलं आहे याचं, यांच्या नेतृत्वाचं. सुप्रिया सुळे भाजपने मला वाटतं भाजपा स्वतःच्या कर्तृत्वावर सगळं काही अचीव करते. आणि मला नाही वाटत की रडीचा डाव खेळण्यासाठी महाविकास आघाडी आहे भाजपा, भाजपा भाजपा आहे आणि ती कर्तृत्वाचाच डाव खेळते. अमिताभ बच्चनचे पिक्चर कधी कधी फ्लॉप होऊ शकतात, अमिताभ बच्चनचे पिक्चर कधी कधी फ्लॉप होऊ शकतात, तर आता ठीक आहे आम्ही राज्यसभेची तयारी करू, तर त्याच्यावर विधान परिषदेची आता तयारी. मला वाटतं विधान परिषदेचा तर निकाल ऑलरेडी बाहेर आहे, त्याच्यात काही दुमत नाही आहे. तर आता राज्यसभाच आपली झालेली आहे, तर विधानसभेत काहीच दुमत नाही. पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी बनते आणि या महाविकास आघाडीचा उमेदवार ते स्वतःकडे संख्याबळ असताना ते अतिरिक्त उमेदवार देतात आणि त्याचा अशा पद्धतीनं पराभव होतो. ज्या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात ते दावा करतात की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणू, तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी तुमचं काय इम्प्रेशन म्हणतं? पूर्ण महाराष्ट्र जेव्हा उद्धव ठाकरे CM झाले तेव्हा जे नाही बोलला ते मी ऑलरेडी बोललेली आहे की आपण जो राजा आपला आत्ता आहे तो आपल्या प्रजेसाठी किती ठीक आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं. आता प्रत्येक माणूस ते बोलत आहे तर मला बोलण्याची गरज नाही. मला वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी झोकायला पाहिजे होतं स्वतःला त्याप्रकारे त्यांनी झोकलं नाही, फक्त टोमणेबाजीचं राजकारण केलेलं आहे. थँक्यू सर्वांना शुभेच्छा मला पुढच्या विधान परिषदेत. थँक्यू.